येरळाघाटी वसलेल्या आंधळी येथील पांढरीच्या मातीतून उगमलेले जागरूक ग्रामदैवत श्री नाथदेव यात्रा शुक्रवारपासून सुरू झाली. हजारो भाविक दर्शनासाठी या मंदिर परिसरात येत होते. सायंकाळच्या वेळेस महिला गोड नैवेद्य घेऊन येतात. तसेच गावातील नववधूपासून ते वयस्कर मायलेकी माहेरच्या देवदर्शनासाठी आपल्या लहान लहान मुलांसह येतात. या दरम्यान नारळ गुलाल अगरबत्ती खरेदी करण्यासाठी मात्र दर्शन घेण्यासाठी जेवढा वेळ लागत असतो तेवढाच वेळ लागतो. या दर्शनानंतर हौसेने व नवसाच्या आविटांचा धमाका करून यात्रेची शोभा वाढलेली दिसून येते. दरम्यान सर्व येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आला. महिला लहान मुलं ब्रेक डान्स गाडी जम्पिंग जपांग मिकी माऊस सारख्या खेळाचा आनंद घेत आहेत. तसेच यात्रेत विक्रीसाठी आलेली खेळणी खरेदी करण्यासाठी लहान चिमुकल्यांचा आग्रह पाहावयास मिळतो. महिलाही कटलरी फॅन्सी वस्तू खरेदी करण्यात मग्न झालेल्या असतात. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आसपासच्या उंच उंच ज्योतिबाची सासनकाठी सनईच्या सुरात वाजवण्यात भक्त मग्न असतानाच धनगरी ढोलांचा आवाज कानावर येतो. त्याचवेळी आरती होते व पालखी उचलून रंगीबेरंगी औषधांच्या रोषणाईत व धनगरी ढोलांच्या गजरात पालखीची मिरवणूक जुन्या चावडीजवळ येऊन थांबली जात व तेथे ओव्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. शनिवारी सकाळी मंदिराच्या आवारात तमाशा शौकीनांसाठी लोकनाट्य तमाशा दिवसभर चालला. नंतर सायंकाळी जंगी कुस्त्या मैदानात भरल्या. रात्रीच्या वेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानावर हिंदी मराठी गाण्यांसह लोकनाट्य तमाशा मनोरंजन कार्यक्रम पार पडला. तसेच रविवारी सकाळी धावण्याची शर्यत व सायकल शर्यत घेतली जाते. रात्री खास महिलांच्यासाठी मनोरंजनात्मक मराठी व हिंदी गाण्यांसह कौटुंबिक नाटिका असलेला ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अशा प्रकारचे 3 दिवस अतिशय चांगल्या प्रकारे खेळीमेळीत यात्रा पार पडली. मरमुल्ला सह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, पलूस.